राष्ट्रपती राजवटीबाबतचं वक्तव्य मस्करीतून शरद पवार यांचं विधान, माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट उठवली जात असेल तर चांगलंच आहे, केंद्रालाही पवारांचा टोला। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, सगळ्याच पक्षांचे बड़े नेते पुण्यामध्ये तळ ठोकून, 26 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्चला निकाल। कोर्लई मधील 19 बंगले घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, सरकारी रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून फसवणूक केल्याचा आरोप। करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढचे तपास करण्याचे निर्देश, तर आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी कुरमुसेंना मारहाण केल्याचा आरोप। छत्तीसगडमध्ये आजपासून काँग्रेसचं 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन, दुपारी 4 वाजता सब्जेक्ट कमिटीची बैठक, आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा, तर नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधल्या वादावर निर्णयाची शक्यता। गृहप्रकल्पांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संकेतस्थळावर जाहीर करावी लागणार, महानगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायतींना 31 मार्चपर्यंत मुदत। दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठवाल तर शाळांची मंडळ मान्यता रद्द होईल, औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांचा इशारा। एबीपी नेटवर्कचं आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023 आजपासून मुंबईमध्ये, कार्यक्रमाला विविध क्षेत्रांमधील दिग्गजांची हजेरी, भारत जगातील उदयोन्मुख ताकद, भारत जगाला दिशा देऊ शकतो, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लीज ट्रस यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।